नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात की जर तू माझे स्मरण करणारच नाही माझे नामस्मरण करणारच नाही मला हाक देणारच नाही तर मला कसे कळेल की तुला कोणती समस्या आहे संकट आहे किंवा तुला माझी गरज आहे तर मित्रांनो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण जर स्वामींचे नामस्मरण करूच नाही किंवा आपण दिवसातून एक वेळेस पण स्वामींचे नाम घेऊच नाही तर आपल्याला स्वामी कस काय दर्शन देतील त्यांची कृपा आपल्यावर कशी होईल मित्रांनो आयुष्यात काहीही झाले असेल कितीही संकट कितीही दुःख कितीही अडचणी आल्या असतील तरी तुम्ही स्वामींचा हा एक मंत्र बोलायला कधीच विसरू नका आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन असे मंत्र सांगणार आहे आणि त्यातला एक चमत्कारी मंत्र सांगणार आहे जो तुम्ही केव्हाही येता जाता काम करताना कुठेही बोला तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हा मंत्र स्वामींचा घोष मंत्र तुम्हाला स्वामींच्या नामाचा घोष करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही कुठेही असाल काहीही करत असाल तेव्हा तुम्ही हा मंत्र बोलू शकतात आणि दुसरा मंत्र तुम्हाला माहीत असेल खूप सोपा मंत्र आहे तो आहे श्री स्वामी समर्थ हे स्वामींचे नाम आहे याचे स्मरण जो भक्त करतो जो भक्त स्वामींचे नामस्मरण करतो स्वामी त्याला साक्षात दर्शन देतात स्वामी साक्षात तुमच्या सोबत येऊन उभे राहतील तुमची मदत करतील पण काहींना प्रश्न असेलच की आम्ही तर रोज स्वामींचे नामस्मरण करतो तरी आम्हाला स्वामी का दर्शन देत नाही तर मित्रांनो इथे मुद्दा येतो इथे प्रश्न येतो की तुम्ही कसे नामस्मरण खDay... ना करत आहात नामस्मरण करताना मनोभावाने खऱ्या मनाने पूर्ण विश्वासाने नामस्मरण जो भक्त करतो त्यालाच स्वामी दर्शन देतात त्यालाच अनुभव येतात म्हणून मित्रांनो हे दोन मंत्र तुम्ही कधीच कुठेच विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो काहीही झाले असेल कितीही संकट आले असेल तरी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला कधीच विसरू नका तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद